नमस्कार, मी सचिन शिंदे। महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मावळ तालुक्यात सध्या पावसाने जोर धरला आहे। तालुक्यात सगळ्याच ठिकाणी पावसाने जोर धरल्यामुळे शेतीची कामं जरी आपल्या इकडे जोरात चालू झाली असली, तरी मावळ तालुक्यात जी विकास कामं मागील काही दिवसापासून सुरू आहेत त्या विकास कामांचा अवधी पूर्ण होऊन गेल्यानंतरही ती कामं पूर्ण न झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत। त्यातीलच हा एक पूल म्हणजे टाकव्याचा पूल, जो टाकवे गावाला जोडणारा पूल आहे नदीवरचा, त्या पुलाच्या कामाचा अवधी जो होता तो जानेवारी 23 पर्यंतचा होता। आता मागील 3 ते 4 महिने 5-6 महिने झाले असतील मॅक्झिमम या कामाचा कालावधी सुरू संपून, अजून देखील या पुलाचं काम पूर्ण झालेलं आपल्याला दिसत नाही आहे। तुम्ही जर माझ्या डावीकडे अगदी बघत असेल तर हा पूल आहे जो अर्धवट स्थितीत अजूनही आहे। 2018ला हे काम सुरू करण्यात आलं आहे आणि जानेवारी 23ला हे काम संपणार होतं, परंतु अद्यापही कॉन्ट्रॅक्टदारांनी या पुलाचं काम पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला भेटत नाही आहे। हे काम देखील रखडलेलं दिसतंय। हा जो जुना पूल आहे टाकवेला जोडणारा, नदीवरील जुना पूल, हा पूल अत्यंत मोडकळीस आला होता, किंवा या पुलावरती नेहमीच अपघात होत असतात। पुलाची क्षमताही कमी आहे, वाहनं जर तुम्ही पाहत असाल अत्यंत वेगाने इथून वाहनं येत असतात, त्यामुळे अपघाताची तीव्रता लक्षात घेऊन किंवा ह्या पुलाचा हे संपल्यामुळे नवीन पूल या ठिकाणी मंजूर झालेला आहे, आणि त्या मंजूर झालेल्या पुलाचं काम देखील वेळेत न झाल्यामुळे नागरिकांना जीव घेऊन मुठीत घेऊन या जुन्या पुलावरूनच प्रवास करावा लागतो आहे। आपल्या सगळ्यांना आठवत असेल या पुलावर नेहमीच अपघात होत असतात। मागील 2-3 वर्षापूर्वी देखील अगदीच तुम्ही इथे माझ्यासमोर पाहत असाल, याच ठिकाणी एक कार देखील या नदीत पडली होती आणि त्यात तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता। छोटे मोठे अपघात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतात। जर आपण पाहिलं तर टाकवे हा इंडस्ट्रियल एरिया आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कंपनी आहेत, शेतकरी वर्ग आहे जो मुख्य प्रवाहाला जोडला जातो। कामशेत, वडगाव, तळेगाव, लोणावळा या ठिकाणावरती जर प्रवास करायचा असेल तर याच पुलाचा आधार घ्यावा लागतो, परंतु या पुलाचं काम गेल्या अनेक दिवसापासून रखडलेलं आपल्याला पाहायला भेटतंय। कॉन्ट्रॅक्टदार हा वेगवेगळी कारणं सांगून जरी टाईम पुढे ढकलत असेल तरी नागरिकांच्या जीवाशी खेळणारा हा पूल आहे, याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी नागरिकांकडून मागणी होती आहे। पावसाचा जोर वाढल्यामुळे नदीचं पाणी देखील आता वाढलं आहे आणि हे पाणी काही दिवसातच पुलावरून देखील जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। जेमतेम पाऊस सुरू होऊन आत्ता काही दिवस झाले तर पुलाच्या आपण पाहतो इथपर्यंत पाणी आलं आहे, त्यामुळे थोड्याच दिवसात जर का पावसाने वेग वाढवला तर या पुलावरून पाणी देखील जाण्याची शक्यता आहे, आणि जर पुलावरून पाणी गेलं तर या भागातील संपूर्ण गावांचा संपर्क देखील तुटू शकतो। जरी पर्याय मार्ग असेल इकडे यायला तरी या पुलावरूनचा संपर्क तुटू शकतो, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टदारने या पुलावरचं काम त्वरित पूर्ण करावं अशी स्थानिक नागरिकांची मागणी होताना दिसते। परंतु या सगळ्याकडे स्थानिक प्रतिनिधींनी देखील लक्ष देण्याची गरज असल्याचं देखील नागरिक बोलून दाखवतात आहे। पुलाचा कालावधी पूर्ण झाला आहे, पूल 2018ला सुरू झाला आहे आणि जानेवारी 2023मध्ये हे काम पूर्ण करायचं होतं, परंतु पुलाचा कालावधी संपल्यानंतरही अजून कामाचा कालावधी संपल्यानंतरही अजून या पुलाचं काम मात्र अर्धवटच आपल्याला पाहायला भेटतंय। त्यामुळे इथलचे जे नागरिक आहेत या नागरिकांनी या पुलाचं काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न आता विचारू लागलेत। खरं तर ह्या पुलाचं काम तुम्ही बघू शकता, इकडे एक कंपाऊंड आहे जी खाजगी जागा आहे असं म्हटलं जातं आहे, आणि ह्या खाजगी जागेतून हा पूल पलीकडे नेणार असल्यामुळे ब्रिज, त्यामुळे हे काम रखडल्याचं देखील बोललं जातं आहे। परंतु जर का पूल बांधायला जागाच नव्हती, जर खाजगी जागेत पूल येणार होता तर त्यांची परवानगी घेऊनच पुलाला सुरुवात का केली नाही असा देखील प्रश्न नागरिक विचारतात। दुसरं जे कॉन्ट्रॅक्टर कारण सांगतोय ते हे MSEBचं किंवा महावितरणचं सांगतोय की हे महावितरणची जी लाईन आहे ती आम्हाला हस्तांतरित करून दिली गेली नव्हती। जर का ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर मग पुलाचं काम सुरूच का केलं? या सगळ्या गोष्टी पूर्वीच करून, म्हणजे ज्या परवानग्या आहेत, शेतकऱ्यांच्या परवानग्या असतील किंवा महावितरणच्या परवानग्या असतील, या परवानग्या घेऊनच काम सुरू का नाही केलं? मग कॉन्ट्रॅक्टरने काम सुरू करण्याची घाई का केली आणि घाई केल्यानंतर काम असं अर्धवट पडलं आहे? त्यामुळे नागरिकांची येण्याजाण्याची मात्र जी जुनीच अडचण आहे तीच होती, आणि या पुलावरून नागरिकांना परत एकदा आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे। त्यामुळे या सगळ्या कामाकडे जी अर्धवट रखडलेली कामं आहेत किंवा जी अशी कॉन्ट्रॅक्टर पळवाटा काढून ही कामं जर रखडवत असतील तर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत।
त्यामुळे मावळचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी याकडे लक्ष देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत।